मलाही थोडं बोलता येतं, भाषण करता येतं, लोक माझं ऐकतात. उद्या जर दौरा त्यांनी सुरू केला तर मला पण 7 दिवसांनी तिथे सभा घ्यावी लागेल. मी जर गप्प बसलो तर जनता म्हणेल हा काहीतरी ह्याच्यात खोट आहे. तू निवडूनच कसा येतो ते बघतो. अरे तुमची मुलं ना ती साथ दिली, ही भाषा दैवताने करायची. त्यामध्ये तुम्ही आता आम्हाला सांगितलं जातं की आता सभा सुरू होणार आहेत. पहिली सभा दिलीप वळसे पाटलांच्या आंबेगावमध्ये. अरे काय दिलीपरावांनी चूक केली, मतदारसंघ बांधलाय. उद्याच्याला आम्हाला पण मलाही थोडं बोलता येतं, भाषण करता येतं, लोक माझं ऐकतात. त्याच्या संदर्भामध्ये उद्या जर दौरा त्यांनी सुरू केला तर मला पण 7 दिवसांनी तिथे सभा घ्यावी लागेल, मला उत्तर द्यावं लागेल. मी जर गप्प बसलो तर जनता म्हणेल हा काहीतरी ह्याच्यात खोट आहे. मित्रांनो, माझ्यात खोट नाही आहे. त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे की कुणी आमदारांनी एका तर आमदारांना मी मगाशी सांगितलं की नाही तो राहिलं सांगायचं, समजून सांगितलं वरिष्ठांनी तोडणार नाही हो मला नाही. आता मी मला आमदार की नाही मिळाली तरी चालेल, नाही ते सांगत होते. शेवटी वरिष्ठांनी काय शब्द वापरला, तू निवडूनच कसा येतो ते बघतो. अरे तुमची मुलं ना ती साथ दिली, ही भाषा दैवतांनी करायची, वरिष्ठांनी करायची. आणि त्याच्यामध्ये तो आमदार शेवटी म्हटला मला नको आमदार की मी घरी बसतो. साधी काय कार्यकर्ते, साधे सहकारी आहेत. आम्ही वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी, सुनील शेळकेला मावळात शोधला, निलेश लंकेला पारनेरला शोधला, त्या डॉक्टर लांबटेला अकोल्यात शोधला, अशा अनेकांना आपण शोधलं आणि आमदारकीचे तिकीट दिली. सरोजला तिथं नाशिकमध्ये शोधलं, आहिरेला. खूप जणांची नावं घेता येतील, मी सगळ्यांची नावं घेऊन तुमचा वेळ घेत नाही. परंतु मित्रांनो, माझ्या कार्यकर्त्यांनो, माझ्या वडीलधाऱ्यांनो, माझ्या महिला भगिनींनो, आमच्या मुलींनो, मुलांनो, मला एक सांगा की आपण हे सगळं करतोय हे राज्याच्या भल्याकरता करतोय. केंद्र सरकार राज्याच्या विचाराचं असलं तर केंद्राचा निधी येईल, योजना आणता येतील, कोट्यवधी रुपयाचा निधी मंजुऱ्या मिळतील. आज कितीतरी जणांचे साखर कारखाने अडचणीत आहेत, जिल्हा बँका अडचणीत आहेत, ग्रामीण भागाची आर्थिक नाडी आहे ती आपल्याला दुरुस्त करायची आहे. आज आपल्या बऱ्याचशा मालाला भाव नाही. माझे नाशिकचे कांदा उत्पादक इथं आहेत, माझे केळी उत्पादक जळगावचे इथं आहेत, माझे वेगवेगळ्या भागातले कार्यकर्ते आलेले आहेत. कुणाचा उसाचा प्रश्न आहे, माझ्या मराठवाडा विदर्भाचा सोयाबीनचा प्रश्न आहे, कापसाचा प्रश्न आहे, अनेक फळबागांचा प्रश्न आहे, पीक विम्याचे प्रश्न आहेत. काही मागं आम्ही शब्द उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली कर्जमाफीचे दिलेले होते, त्याच्यातली वेळेत परतफेड करणारी 50,000 रुपये द्यायचं काम चाललंय. मागची कर्जमाफी झाली, 2 लाखाच्या वरची देखील राहिलेली आहे. त्याच्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना सांगून मार्ग काढायचा आहे. ह्यामध्ये कारण नसताना माझ्या अल्पसंख्याक बांधवांना भडकवण्याचं काम केलं जातो. मी तुम्हाला शब्द देतो की कुठल्याही प्रकारे जोपर्यंत अजित पवार त्या मंत्रिमंडळामध्ये, तुम्हाला अडचण येऊन देणार नाही. कारण आपला खंडप्राय देश आहे. शेवटी शिवाजी महाराजांनी पण 18 पगड जातीला 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि राज्याला पुढे नेलं. मित्रांनो, माझी तुम्हाला विनंती आहे, आमच्या वरिष्ठांना विनंती आहे की त्यांनी थोडा आराम करावा, एवढा हट्टीपणा करू नये. त्या संदर्भामध्ये मी आज तर थोडंच बोललेलो आहे, परंतु उद्याच्याला सभा जर व्हायला लागल्या तर मला वस्तुस्थिती देखील लोकांना सांगावी लागेल. ती वेळ येऊ नये, ती वेळ कुठल्याही घरामध्ये येऊ नये, कुठलंही घर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये अंतर पडू नये. परंतु ह्या सगळ्याची नोंद माझ्या कार्यकर्त्यांना तुम्ही सगळ्यांनी घ्यावी.